आमचं दादा वर्षभर काम चालतं गणपतीचं, पण गेल्या काही 2 वर्षापासून जे कोरोनाचा काळ होता त्याच्यामुळे सरकारने काही निर्बंध घातलेले होते, ते निर्बंध ह्यावर्षी उठवण्यात आलेले, पण आम्हाला ऐन वेळेस परवानगी भेटली त्याच्यामुळे आमचा काही पुरेसा माल बनलेला नाही ह्यावर्षी, आणि महागाई देखील वाढलेली त्याच्यामुळे 25% दरामध्ये वाढ झालेली आमच्याकडे। त्याच्यात कलर आहे, तुमचं पी ओ पी आहे, रबर आहे, हे जे सर्व मटेरियल आम्हाला लागतं हे सर्व मटेरियलचे ह्यावर्षी रेट वाढलेले, व त्याच्यामुळे मूर्तीही महागाई झाली। पण जे कस्टमर आहेत आमचेवाले, जे मंडळवाले, त्यांचा काही चांगला प्रतिसाद मिळत नाही अजूबारे, कारण की मूर्तीचे दर वाढलेले, त्याच्यामुळे लोकांना काही हे कळत नाही, त्याच्यामुळे मूर्तींचाही रिस्पॉन्स नाही आहे। या टायमाला आमचं 75% काम होऊन जातं, पण आता 25% काम आहे बारे, कारण ऐन वेळेस परवानगी भेटल्यामुळे आमच्या मोठ्या मूर्त्या देखील बनलेल्या नाही आहे ह्यावर्षी। आमची जी टीम आहे आम्ही तोपर्यंत तर प्रयत्न करणारच आहे, आमचं तर सक्सेस होणारच आहे, कारण की एवढा लोडच नाही ना काय मनुष्याचा काय माहिती का। आता आम्हाला ऐन वेळेस परवानगी भेटली त्याच्यामुळे आम्ही जेवढं आमचं होतं तेवढंच प्रोडक्शन केलेलं आहे, बाकीच्या ऑर्डर आम्ही काही घेत नाही आहे बाहेरच्या, असं आहे। भरपूर मंडळांचे मोठे मोठे ऑर्डर येत आहे पण पैसे नाही मिळत आहे तेवढे, त्याच्यामुळे आम्ही करत नाही, आणि पावसाळ्याचं वातावरण आहे त्याच्यासाठी मोठ्या मोठ्या सुकवतही नाही लवकर, कारण की ऐन वेळेस परवानगी भेटली ना त्याच्यासाठी। शासनाकडनं तर आमची मागणी फक्त एवढीच आहे का, ह्यावर्षी जशी परवानगी दिली आम्हाला ऐन वेळेस, तशी पुढच्या वर्षी दिवाळीपासून तर गणपतीपर्यंत आम्हाला पुरेपूर्ण परवानगी द्यावी, व मोठ्या मूर्त्यांचीही मर्यादा द्यावी बुवा, मोठ्या मूर्त्याही बनवून द्याव्या बुवा, हीच सरकारला आमची विनंती आहे, दुसरं काही नाही मागणं आमच्यावाला। आम्हाला जागा नको ना काही नको, आम्हाला आम्ही जेवढं आहे आमच्याकडे आम्ही तेवढ्यातच खुश आहे, पण आमचा जो काम उदरनिर्वाह होतो आहे ते आम्हाला आमच्या पद्धतीने करून द्या। बरोबर आहे का?